कुख्यात डॉन अबू सालेमला नाशिक रोड जेलमधून मध्यरात्री हलवलं. कडेकोट बंदोबस्तात भारतातील मोठ्या शहराकडे ट्रेननं नेलं. उद्या महत्वपूर्ण सुनावणीसाठी कोर्टात हजर केलं जाणार. मोव्यात जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा. सूत्रांची माहिती, काँग्रेस ठाकरे गटानं 100 तर पवार गट 80 जागा लढवण्याबाबत चर्चा. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर दोषी. प्रशिक्षणार्थी पद रद्द. यूपीएससीची कारवाई. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यावरही आजीवन बंदी. आज अटकपूर्व जामिनावर सुनावणी. पुढील 3 दिवस पावसाचे. किनारपट्टी, घाटमाथा, विदर्भात पावसाचा जोर. कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदियाला ऑरेंज अलर्ट. सायन रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद. पुलाच्या पाडकामाला सुरुवात. पूल नव्यानं बांधण्यासाठी किमान 2 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता. वाहतूक दुसरीकडे वळवली. आणि कोल्हापूरचा स्वप्नील खुसळेला नेमबाजी स्पर्धेत ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये संधी. दुपारी 1 वाजता होणार स्पर्धा. भारताला 3 पदकाची अपेक्षा.